आनंदीला या सगळ्यातनं बाहेर काढा हो. आत कशाला जोडते या सगळ्या वादामध्ये अक्का आणि दादा तरी घर सोडून जाणार किंवा गोरख आणि त्याची बायको तरी घर सोडून जाणार बरोबर. समोर एवढे मोठे प्रतिस्पर्धी असताना आनंदीचं काय होईल याच्याशी मला काय देणं घेणं आहे. इथली संधी माणसं कुठे गेली. ती सगळी सकाळीच निघून गेली. आता तुम्ही पण निघा. तात्याची माणसं आता टाळा लावायला येतील. नारायणी माझा स्वभाव खूप विचित्र आहे. एखादा माणूस मला आवडेन असं झालं ना की मी त्याच्याशी बोलणंच सोडत नाही तर त्याच्याकडे बघणं सुद्धा टाळते. तेव्हा ह्याला विचार की ह्यांनी काय ठरवलंय काय निर्णय आहे. मी आणि माझ्या बायकोनी या घरातून बाहेर पडायचं ठरवलंय. त्यामुळे तुम्हाला कोणाला या वाडा सोडायची गरज नाही. नारायणी या माणसाला सांग की ह्याचं बोलून झालं असेल तू जाऊ शकतो. विचारीची अजून ओटी देखील भरलेली नाही आणि तू घर सोडून जायला निघालास. आई इथे बसून कितीही डोकं खाल्लंस ना माझं तरी माझा निर्णय पक्का. अख्खा तारुण्य लोकांना मदत करण्यात घालवलंस. आता लग्न करून बायको आणली आहेस घरात. तुझ्यावर तिची जबाबदारी आहे. विसरू नकोस. पडलं ना नीट विचार कर. डोक्यात राग घालतोय. एका कॉलचे 10 रुपये घेईन. 10 रुपये. हो. माझ्याकडे 1 रुपया नाहीये. पर मला लय महत्वाचं बोलायचंय. 1 रुपयाही नाहीये मग कोणी बोलायची हौस कसली. एक काम कर देवळांच्या पायरीवर बस भीक माग आणि 1 रुपया जमला ना की मग बूथवर जाऊन फोन कर. ठीक आहे. मला एक गोष्ट सांग. तुला हा वाडा हवा आहे का. मी तुमच्यावर पी देईन की वाड्यावर नाही. तुम्ही जिथं जाल ते मी तुमच्या संगी. ठीक जा तुझंही सामान पण. पण मी इथून गेल्यानंतर आनंदीचं काय. तिला कोण सांभाळणार आहे या घरात. कारण तिला त्रास देण्याचं नवं कारणच मिळेल ना या अक्काला. झालं माझं आवरून. सामान आवरून झालंय माझं. कुठे चाललीस. तुम्हीच म्हणलात ना वाडा सोडून जायचंय. सोबत आनंदीला बी घेऊन जाऊ. चल. अजिबात नाही. तिच्या हक्काचं घर आहे. ते का आपल्यासाठी सोडेल ती. म्हणजे आणि तुला जर काय माझं वाईट करायचंच असेल ना तर एकदा तर काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टा. पण माझ्या आयुष्याची अशी फरफट नको करूस रे. बोल की आता कशा पण शांत बसलास. तुला काहीही विचारणार नाहीये आणि तूही मला सगळं सांगावंस अशी अपेक्षाही करणार नाहीये. कारण तुझी बॅग आणि तुझा हा अवतार बघून मला सगळ्याचा अंदाज आलाय. मला तुम्हाला समजा सांगायचं असेल तर मी नक्की ऐकेन. कारण बोलण्याने तू निदान मोकळी तरी होशील. रडण्याचे सगळे अधिकार काय फक्त तुलाच दिले. मलाही रडता येतं. काही जण ना मोठमोठ्याने रडतात असं. लहान मुलं कशी रडतात माहितीये. तुझ्यासारखे. पण मोठे भाऊजी बाहेर का जातील. कारण मला वाटतंय त्यानं जावं म्हणून त्यानं गेलंच पाहिजे. कारण मला माहितीये एकदा का तो गेला की अक्का काही इथं थांबणार नाही. कितीही लपवत असली तरी तिचं खूप प्रेम आहे दादावर. अहो मग ही चांगलीच गोष्ट आहे की. त्यांच्याबद्दल असं चांगलं बोलत राहिलीस ना तर एक दिवस तुला घटस्फोट द्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे चुकलं माझं. मी पुन्हा मध्ये नाही बोलणार. आता ऐक नीट ऐक. काहीही करून दादाला बाहेर जावंच लागणार. आणि जर तो नाही गेला तर त्याला या जगातून बाहेर घालवावंच लागणार. पण त्याची गच्छंती अटळ आहे.